विनंती असेल आपण मैदानामध्ये खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या तसेच खेळपट्टीचं पूजन करायचं या ठिकाणी पंकजदादा देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा प्रमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ब्रिजेश शुक्ला पेंडा युवासेना शहर अधिकारी या ठिकाणी आपण पाहतोय तसेच संतोष मोहिते दादा यांना देखील आपण पाहतोय युवासेना शहर सचिव सन्माननीय आदरणीय इंद्रकांत दादा पाटील यांना देखील आपण पाहतोय विधान प्रमुख त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण पाटील युवा सेना उपविभाग अधिकारी यांना देखील या ठिकाणी आपण आपण दीपक नारकर दादा यांना देखील या ठिकाणी शाखा प्रमुख मोरेगाव हे गावातील आपण पाहतोय नितेश कुवेसकर दादा यांना देखील या ठिकाणी आपण पाहतोय प्रमुख नगीनदास पाडा नारायण पाटील यांना देखील आपण पाहतोय हे सन्माननीय आपण सर्व आपण पाहून पाहिले तर ह्या स्पर्धेला आणि खेळाडूंना या ठिकाणी आपण पाहायला मिळतात शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच प्रवीणदादा दा पाटील दादा दा पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत ते दे 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 विनंती असेल आलेल्या सर्व पाहुण्यांना आदरणीय सन्माननीय सर्व पाहुण्यांना विनंती करतोय मी की आपण मैदानामध्ये जायचंय सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील जे स्पर्धे दिनांक आठ नऊ दहा आणि अकरा हा चार दिवसामध्ये जे स्पर्धे खेळवले जातील त्याचं आज खेळपट्टीचं या ठिकाणी आपल्या शुभहस्ते या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पूजन केलं जाईल आणि हा खेळाला आपण क्रिकेट खेळायला आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने क्रिकेट हा आपण भारतामध्ये अक्षरशः धर्मासारखा जपला जातो आणि ह्या खेळाचं आज आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूजन करतोय आदरणीय सन्माननीय किशोरदादा पाटील किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपल्याला पहिल्या वर्षामध्ये प्रथम वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक भव्य दिव्य असं आयोजन असणारी स्पर्धा आणि मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त आज भगवा आणि भगवा कलर आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच शिवसेना प्रमुखांची ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चला आयोजकांना विनंती असेल त्याला पहिले दोन संघ आहेत ना रेडी आयोजक दादा दौत देशमुख हे थोड्याच वेळा त्या ठिकाणी मैदानामध्ये आदरणीय सन्माननीय पंकज दादा देशमुख यांचे देखील आगमन होत खेळाडूंना विनंती असेल आम लाईन अप मध्ये व्ही शेप मध्ये उभं राहायचं सर्वांनी थोड्याच वेळाने आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी येतील त्यानंतर खेळपट्टीच देखील या ठिकाणी पूजन केलं जाईल एक भव्य दिव्य असे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात भव्य दिव्य असं आयोजन हा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आजचा दिवस हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये हे सामने आपल्याला पाहायला मिळतात द मोरिया बॉईज संघ त्यानंतर एस एस सी त्यानंतर स्वस्तिक संघ आपल्याला पाहायला मिळतोय नाईन स्टार कोपरीचा संघ देखील पाहायला मिळेल नैमा बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर समर्थ बॉईज वन फोर थ्री टू हे संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील नगर नगरसेवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना खरोखरच मोरेगावच्या प्राणप्रतिष्ठानची ज्यांना जाण आहे असे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचा वाढदिवस आज आणि वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं किशोर नाना पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सोबतीनं आपण पाहायला गेलं तर पं दादा देशमुख यांना देखील आपण पाहतोय शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा प्रमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच ब्रिजेश शुक्ल दादा यांना देखील आपण पाहतोय युवा सेना शहर अधिकारी यांना देखील आपण पाहतोय सन्मानिय संतोष मोहिते दादा यांना देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात युवा सेना शहर सचिव यांना देखील आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर तसेच सन्माननीय इंद्रकांत दादा पाटील विभाग प्रमुख या ठिकाणी यांना देखील आपण पाहतोय सन्माननीय प्रवीण दादा पाटील आजच्या दिवसामधील युवा सेना उप विभाग अधिकारी यांना देखील आपण पाहतोय सन्माननीय दीपक दादा आजचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय दादा देशमुख या ठिकाणी येत आहेत मंद मंद पावळ्यांनी सन्माननीय दादा देशमुख यांचं थोड्याच वेळामध्ये या मैदानामध्ये आगमन होईल खेळाडूंना विनंती असेल जोरदार आयोजकांना देखील विनंती असेल टाळ्या वाजून या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचे स्पर्धेच्या आगतम स्वागतम सुस्वागतम पंकजदादा देशमुख यांच्या पंकजदा देशमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतात एक भव्य दिव्य असं आयोजन असणारी स्पर्धा आणि प्रमुख आजच्या दिवसातील पाहुणे आपण पाहायला गेलो तर पंकजदादा देशमुख ह्या स्पर्धेला आज प्रमुख गेस्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय चार दिवस ज्या ठिकाणी हा खेळ होणार हेलो हेलो ठीक हेलो ठीक सन्माननीय आदरणीय आदरणीय दादा देशमुख यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खेळपट्टीचं पूजन केलं जातं आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय सलग दिनांक आठ नऊ दहा आणि अकरा ह्या चार दिवसामध्ये जे सामने खेळवले जातील त्याच्या या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये आणि आपण संपूर्ण भारतीय आपण पाहायला गेले तर क्रिकेट ह्या खेळाला अगदी आणि अगदी धर्मासारखा जपला जातोय आणि खेळाचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे तसेच आपल्याला दुसरा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय या गावातील समाजसेवक आदरणीय सन्माननीय दिलीप नाना पाटील यांच्या शुभहस्त या ठिकाणी श्रीफळ वाटप केलं जात आहे त्या जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी पाहुण्यांचा हर्ष स्वागत तसंच या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे कार्यसम्राट नगरसेवक ज्यांना येथील आपण पाहायला गेलं तर प्राणप्रतिष्ठेची सण आहे असे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात श्री ईश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं तब्बल ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलो तर चोवीस संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसातील हे संघ येथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात एक भव्य दिव्य असं आयोजन असणारी ही स्पर्धा त्यानंतर आपण राष्ट्रगीताकडे बोलतोय डीजमॅन रेडी आहे का एक साथ विश्राम सर्वांना विनंती असेल आपल्या हो डोक्यावरच्या कॅप तसेच गॉगल्स असेल तर सर्वांनी उतरून घ्यायचे त्यानंतर आपण राष्ट्रगीताकडे बोलतोय एक साथ सावधान राष्ट्रगीत शुरू कर शुरू किया जाए जाना। एक विश्राम भारत माता की अच्छा दिवसातील प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पंकजादा देशमुख जिल्हा प्रमुख या ठिकाणी आपण पाहतोय आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भव्य दिव्य आयोजन अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात दादा देशमुख या ठिकाणी खेळत असताना आणि या खेळाचा आस्वाद घेत असताना क्रिकेट खेळाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ब्रिजे दादा शुक् या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय एक भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि खेळाडूंचा या ठिकाणी आपण पाहायला गेला तर प्रेक्षकांचा देखील तितकाच उत्कृष्ट असा सहभाग या ठिकाणी ह्या स्पर्धेला आपल्याला लाभत असताना पाहायला मिळतोय सुंदर भव्य दिव्य अशी असणारी ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय अंडर मॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारी स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळत किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा सादर केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे पंकजदा देशमुख या ठिकाणी खेळाचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या है। स्पर्धेची आपण पाहायला गेले तर सर्व सर्व अर्थात आज आज ज्यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय ते माननीय सन्माननीय श्री किशोर नाना पाटील हे देखील ह्या खेळाचा आस्वाद घेत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पाहुण्यांना मी विनंती करतोय आपण सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या दोन मिनटं थांबायचे पाहुण्यांना विनंती असेल त्यानंतर आपण मोरिया बॉईज संघ या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पुष्पगुच्छ देऊन प्रथमता टॉस केला जातोय दोन संघामध्ये एकीकडे एस एस सी सी संघ तर दुसरीकडे मोरिया बॉईज संघ नानाफिकीचा कॉल या ठिकाणी स्विंग केला जातोय यस नानाफिकीचा कॉल कोण जिंकलाय एस एस सी संघ या ठिकाणी नानाफिकीचा कॉल जिंकलाय तर प्रथमता काय डिसिजन घेतले क्षेत्ररक्षण प्रथम तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या आयोजनाबद्दल काय म्हणशील चांगली खूप चांगली आयोजन आहे आपण जास्त वेळ घेत नाही यानंतर आपण इंटरव्ह्यू घेत जाऊया परंतु स्पर्धा या ठिकाणी स्टार्ट करतोय थोडासा उशीर होतोय त्या कारणाने तर आपण स्पर्धा स्टार्ट करतोय त्यानंतर मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी मोर्या बॉईज संघ या ठिकाणी शुभेच्छा देतात पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांना मोर्या बॉईज संघ येथील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याच नगरीमधील हा संघ या ठिकाणी मान्यवरांना शुभेच्छा देत असताना ह्या टीमच्या वतीने एक ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे मान्यवरांना त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो आपण मंचावर जाऊन आसन असतवायचं आहे मान्यवरांना विनंती असेल Uh, प्रवीण पाटील दादा यांना देखील विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असत प्रवीण दादा पाटील यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असत त्यानंतर वळतोय आपण पहिल्या सामन्याकडे जे ते आपल्याला सामना पाहायला मिळाला एकीकडे एस एस सी सी संघ विरोधामध्ये मोरिया बॉईज आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मान्यवर या ठिकाणी आपल्याला लावलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रमुख मान्यवर या स्पर्धेला लावलेले आपल्याला पाहायला मिळतात पंकजदा देशमुख शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा प्रमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच आपल्याला पाहायला मिळतात ह्या स्पर्धेचे सर्वे सर्व आपण पाहायला गेले तर माननीय आदरणीय श्री किशोर नाना पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतात ह्या स्पर्धेचे सर्वे सर्व आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलो तर ज्यांचा वाढदिवस आमच्या खेळाडूंकडून आमच्या बॉक्स मधून तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा त्यानंतर आपण पाहायला मिळतात मान्यवर या ठिकाणी ब्रिजेश दादा यांना देखील आपण पाहतोय युवासेना शहर अधिकारी त्यानंतर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री संतोष मोहिते दादा यांना देखील आपण पाहतो युवा शिवसेना शहर सचिव यांना पाहतोय त्यानंतर सन्माननीय श्री इंद्रकांत दादा दा पाटील विभाग प्रमुख यांना देखील आपण पाहतोय त्यानंतर आपण पाहायला गेलो तर प्रवीण पाटील यांना देखील या ठिकाणी आपण पाहतो युवा सेना चला खेळाडूंना विनंती असेल मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असतं आहे आयोजकांना विनंती असेल आपण मैदान खाली करून घ्यायचंय फक्त खेळाडू असतील मैदानामध्ये प्रेक्षकांना विनंती असेल आणि दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया करून कॉम बॉक्समध्ये यायचंय हॅलो चला दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडू कृपया करून कॉमबॉक्समध्ये यायचं आहे से विनंती असेल ही स्पर्धा यूट्यूबला येऊ यू आपण पाहतो आहे जेणेकरून आमच्या टेक्निकल स्कोरला तसंच मॅन्युअल स्कोरला कोणत्याही प्रकारची अडअडचणी येणार नाही याची काळजी घे काळजी घ्यायची आहे त्यासाठी दोन्हीही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया करून कॉमबॉक्समध्ये येतील अशी विनंती करतो आहे मी मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत कार्यसम्राट नगरसेवक चषक या ठिकाणी आपल्याला आप पाहायला मिळतं दोन हजार चोवीसमध्ये दिनांक आपण पाहायला गेलं तर आठ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी दहा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारीला हे सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळतील तर आजच्या दिवसातील पहिला सामना ह्या स्पर्धेचा पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो दोनच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जिथे एकीकडे एस एस सी संघ तर दुसरीकडे मोरिया बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळतं सलमवीर फलंदाज या ठिकाणी प्रथम तर कॉल होऊन या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एस एस सी सी संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे षटके आपण पाहायला गेलं तर चार षटकांचा सामना राहील आणि ह्या चार षटकामध्ये चला पंचांना विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे ऑलरेडी आपल्याला उशीर होतोय थोडीशी घाई करा दिनांक आठ नऊ दहा आणि अकरा हे स्पर्धे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा खेळ था अर्थातच आपल्याला पाहायला मिळत आहे मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत कार्यसम्राट नगरसेवक ज्यांना या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर मोरेगाव गावातील ज्यांना प्राण प्रतिष्ठेची जाण आहे असे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात ज्या स्पर्धेच्या आपण पाहायला गेलं तर खरं अर्थानं उत्सव मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात ते आदरणीय सन्माननीय श्री किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहायला मिळते एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही स्पर्धा दिनांक आठ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि लेट्स प्लेचा इशारा येतोय अर्थातच फिरोज गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय सलम बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात लेट्स प्लेचा इशारा येतोय पंचांगडून यस yes. आदरणीय सन्माननीय नितीन दादा पाटील तसेच सन्माननीय मोरेश्वर दादा पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील ह्या प्रमोद दादा पाटील यांना विनंती असेल आपण यायचं आपल्या ह्या स्पर्धेच्या वतीनं आपला देखील सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सन्माननीय दादा दादा पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आपल्या ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल मोरेगन चॅलेंजर पुरस्कृत कार्यसम्राट नगरसेवक चषक ह्या स्पर्धेच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जिथे सामना आपल्याला पाहायला मिळतो पहिले दोन चेंडू दोन धावा धाफळकावर येत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मध्ये खेळला गेला सिंगल धावी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाजी मार्कवर फिरोज सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि फिरोज आपण म्हटलं तर खरोखरच एक प्रचंड असा अनुभव असणारा गोलंदाज अर्थातच फिरोज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो पहिले तिने चेंडू हाताळतो डावकरू गोलंदाज आहे आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाताना का सन्मान करो का अपमान करो ये क्रिकेट की रणनीती आहे आणि अशा प्रकारचं आता पर्यंत दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे पहिले चार चेंडू हाताळले गेलेत पहिल्या चार चेंडू मध्ये चार धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात आता धावफळक आपण पाहायला गेलो तर संथ गतीने सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहे शेवटचा चेंडू वन टू गोचा इशाराचं पंचांकडून पाच चेंडूंचा खेळ होत असताना शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज गोळंदाजी मार्कवर राऊंड विकेटचा मारा फिरोज ट्रॅपच्या साणी खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला जातो पहिल्या षटकाचा खेळ होतोय सहा चेंडू पाच धावा दाफ आदरणीय सन्माननीय मुकेश दादा त्रिपाठी पत्रकार देखील आहेत त्यांचं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल ही स्पर्धा या आपण पाहतोय पहिल्याच वर्षाने पहिल्याच वर्षामध्ये आदरणीय सन्माननीय शंकरदा बेकरे बाबा या नावाने भरपूर अस प्रसिद्धी मिळतं प्रेम मिळतंय ह्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत कार्यसम्राट नगरसेवक चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार चोवीस ह्या है। स्पर्धेचं पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये वर्षा आपण पाहायला गेलं तर एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या है। स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये एकीकडे एस एस सी सी संघ तर दुसरीकडे मोरिया बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग यावेळीला सुनील गोलंदाजी हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं एक चांगलं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सुप्प्रित्य पूर्णतः मैदान आपण पाहायला गेलं तर आज भगवा आणि भगवा आणि भगव पाहायला मिळत आहे अर्थातच काय तर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनांची आठवण पुन्हा एकदा कुठेतरी होत असताना ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते द्वितीय षटक मार्गस्थ असताना आतापर्यंतचे तीन चेंडू दोन चेंडू हाताळले गेले दोन चेंडूंचा खेळ होत असताना सात धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात अर्थातच आतापर्यंतचे आठ चेंडू हाताळले गेल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा हाताने बॅपफूटला येतो हाताने खेळला गेला आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर संथगतीने सुरुवात पाहायला मिळत आहे आठा धावा धाफळकावर येत असताना पहिल्या द्वितीय षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ होतोय सुनील सारखा गोलंदाजे कष्टपैलू असा खेळाडू ओळखला जातोय आणि हा सुनील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सिंगल सिंगल धावीने धाव संख्येत एकेकने भरपटत असताना पाहायला मिळत आहे मित्रांनो म्हटलं जाताना मोबाईलमध्ये नेटवर्क जा आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलं जात आहे परंतु हे फुटवर्क दोन्ही सलामवीर फळंदाजांकडून पाहायला आहे परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातोय का ते येस प्रेशर बनला जातोय थोडासा तणाव आहे दबाव आहे सर्व काही या ठिकाणी आहे शेवटचा चेंडू वन टू गोचा इशारा पाच चेंडूंचा खेळ नवधावा धाव फळकावर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्स मोडमध्ये खेळला फ्लाईटेट चेंडू होता सिंगल धाव घेतली गेले दोनच षटकांचा खेळ होत असताना धाव धावफळकावर आपण पाहायला गेलं तर थोडीशी धावांना रोख लागवलेली पाहायला मिळतात म्हणजे बारा चेंडूंचा खेळ होता धाव संख्या धावफळकावर आत्तापर्यंत दहा धावा धावफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आता मित्रांनो ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळे लावणार ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट ज्या खेळाने आज अक्षरशः आपल्याला आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये वेडं लावून ठेवला तो खेळ म्हणजेच क्रिकेट ज्या खेळाने आपल्याला असंख्य असा मित्रपरिवार दिला ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तोच खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अर्थातच crawl... मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत कार्यसम्राट नगरसेवक चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत दिनांक आठ नऊ दहा आणि अकरा दोन हजार चोवीस मध्ये पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी मान्यवरांची देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत तालुका प्रमुख या ठिकाणी दादा बांदेकर यांचं माझे जिल्हा प्रमुख या ठिकाणी शिरीषदादा चव्हाण यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मंद मंद पावलांनी या ठिकाणी मंचावर येत असताना पाहायला मिळतात आगतम स्वागतम सुस्वागतम तसेच सन्माननीय प्रदीपदादा सावंत शहर प्रमुख यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत स्वप्निल दादा वांदेकर तालुका प्रमुख यांचं देखील या स्पर्धेच्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आदरणीय सन्माननीय किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एक भव्य दिव्य असं आयोजन असणारी स्पर्धा था अर्थातच मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत कार्यसम्राट नगरसेवक चषक दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जिथे सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी रंगताना पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे एस एस सी सी संघ तर दुसरीकडे मोरिया बॉईज संघामध्ये हा स्पर्धा सामना रंगताना पाहायला मिळतो पहिला गडी यावेळी बॅक टू द दगावडमध्ये परताळत असताना आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ होतोय द्वितीय षटक मार्गस्थ असताना दीपक गोळंदाजी मार्कवर धाव संख्या धाव आतापर्यंत बारा धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात आलेल्या सर्व पाहुण्यांचं अतिथीचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहायला गेलो तर या स्पर्धेचे सर्वे सर्व किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे आपल्याला पाहायला मिळत आहे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेल्या आपल्याला पाहायला मिळतात उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शिरीष जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात शिरीषदादा दादा चव्हाण हे या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात त्याचप्रमाणे मान्यवर आपण पाहायला गेलं तर शहर प्रमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रदीपदादा सावंत यांना देखील आपण पाहतोय ह्या स्पर्धेच्या वतीनं ज्यांचं मुलाचं या ठिकाणी आपण आजच्या दिवसामध्ये प्रमुख गेस्ट आपण पाहायला गेलो तर पंकजदादा देशमुख यांना देखील आपण पाहायला गेलं शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा प्रमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे तसेच सन्माननीय आदरणीय तालुका प्रमुख स्वप्नील दादा बांदेकर यांना देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय हे प्रमुख हे गेस्ट या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर ह्या सर्वांचं पुन्हा एकदा ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत कार्य सम्राट नगरसेवक दोन हजार चोवीस मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मान्यवरांचं देखील या ठिकाणी आपण पाहायला गेले तर जशी स्पर्धा सुरू होते तसंच मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं तितकंच मोलाचं योगदान लाभत असताना पाहायला मिळतं सामन्याकडे जिथे वळतोय सामन्यामध्ये पुन्हा एकदा तिसरा गडी या ला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय चेंडू तिसरा गडी बॅक टू द डगावटमध्ये परताळतोय येस थँक्यू डीजे आदरणीय सन्माननीय सुरेशदादा पाटील यांना देखील विनंती असेल ह्या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत सुरेशदादा पाटील आपण देखील मंचावर येऊन आसन अस्थ व्हायचं आहे मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत सम्राट नगरसेवक चषक या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एक भव्य दिव्य असं आयोजन असणार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे सामन्याकडे जिथे वळतोय जिथे धाव फळक आपल्याला पाहायला मिळतं थोडस बॅकफुटला जात असताना आतापर्यंत धावफळक पंधरा धावा धावफळकावर येत असताना आर्यन गोलंदाजी मार्कवर येतोय पहिले दोन चेंडू आपण पाहायला गेलात तर अतिरिक्त धावने धावत संख्येत ग्राफ बढवला जातो परंतु यावेळीला काय घडावं लागेल यावेळीला एक्सिलेटर पाहायला द्यावं लागेल कारण आतापर्यंत धावफळक आपण पाहायला गेलं तर थोडासा संघ कुठेतरी बॅफूटला जात असताना पाहायला मिळत धावेंना आतापर्यंत रोख लगावलेला पाहायला मिळतोय येणारे पाच चेंडू येणाऱ्या पाच चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजा असेल यावेळी राहुल येतोय त्यानंतर कॉम्बिनेशन फील्डमध्ये आपण पाहायला गेलं तर सुनील येत असताना कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे धावत संख्येत एकने भर पडत असताना धाव फळक आतापर्यंत सोळा धावा धापफळकावर येत असताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा आकोडे धापायचा चेंडू ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा चेंडू येतोय सिंगल धावेमध्ये सिंगल धावेने आतापर्यंत धावफळक आपण पाहायला गेलं तर सतरा दा धावा धावफळकावर कुठल्या जातात अजून देखील येणारे चार चेंडूंचा खेळ बाकी असणारे येणारे चार चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील ह्यावर देखील नजर असेल पुन्हा एकदा लेग ब्रेकचा प्रयत्न प्रयत्न यावेळेला सक्सेस चालतोय डिफेन्सिव्ह मोडमध्ये चेंडूला खेळला गेला चार चेंडू झाले का यस yes, चार चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळतो शेवटचे दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल एकीकडे एक अयान काय गोलंदाजे हाताळले जाते सुप्प आतापर्यंत गोलंदाजे हाताळतो कॉम्बिनेशन फील्ड केलं जातं पुन्हा एकदा सिंगल डाव क्षेत्रक्षणाचं देखील तितक्याच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर महत्व दिलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण पाहायला गेल्यानंतर जगत विख्यात जॉन्टी रोड्स का ओळखले गेले तर क्षेत्रक्षणा आणि क्षेत्रक्षणाच्या जोरावर फक्त आणि फक्त आज जी ओळख आपल्याला पाहायला मिळते शेवटचा चेंडू देखील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातोय चार षटकांचा खेळ होतोय धाव संख्या दाफळकावर आपण पाहायला गेले तर पूर्णतः बॅफूटला जात असताना धाव संख्या एकोणीस धावा धावफळकावर कुठल्या जातात चोवीस चेंडूंचा खेळ होतोय एकोणीस धावा धावफळकावर आणि येणारे चोवीस चेंडू वीस धावींचा आव्हान धाफळकावर आपल्याला पाहायला मिळतोय तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेने दिशे आपल्याला सामना पाहायला मिळेल नाईन स्टार कोपरीचा संघ विरोधामध्ये नैमा बॉईज चला दोन्ही संघाचे संगनायक आपण विनंती असेल आपण यायचे दोन्ही संघाचे संगनायक आपल्याला विनंती असेल आपण यायचे त्वरित टॉस की बॉसच्या दिशेनं जिथे आपल्याला टॉस पाहायला मिळेल आदरणीय सन्माननीय माजी जिल्हा प्रमुख शिरीषदादा चव्हाण यांच्या शुभ या ठिकाणी नानाफिकीचा कॉल केला जाईल आपण यायचंय दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विंग केला जाईल ह्या दोनच संघामध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे नाईन स्टार कोपरीचा संघ विरोधामध्ये नैमा बॉईज संघ ह्या दोनच संघामध्ये या ठिकाणी नानाफिकीचा कॉल केला जाईल त्यानंतर पुन्हा आपण सामन्याकडे वळतोय जिथे आपल्याला पाहायला मिळतं टार्गेट आहे या ठिकाणी चोवीस चेंडू आदरणीय सन्माननीय नरुभाऊ पाटील यांना देखील विनंती असेल आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे नरुभाऊ पाटील या ठिकाणी ह्या स्पर्धेला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत सम्राट नगरसेवक चषक ह्या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम नानफिकीचा कॉल झाला ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं दोनच संघामध्ये एकीकडे नाईन स्टार कोपरीचा संघ विरोधामध्ये नैमा बॉईज संघ आणि नानफिकीचा कॉल जिंकला यावेळेला नैमा बॉईज संघ नैमा बॉईज संघाने आपला डिसिजन आमच्यापर्यंत त्वरित कळवायचं आहे या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा प्रथम तास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे भव्य दिव्य असं आयोजन असणारी स्पर्धा सामन्याकडे जिथे आहे पहिले चार चेंडमध्ये चार दहा दहा येत असताना पाहायला मिळतं सलामीवर बॅटर एकीकडे सुनीलला पाहतोय दुसरीकडे दीपक सारखा फळंदाज आणि सुनीलला आपण पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं आपण पाहायला मिळतंय ज्या फलंदाजाकडे ताकद आहे कुवत आहे टॅलेंट आहे अनुभव आहे बऱ्याच वर्षाचा क्रिकेटमध्ये अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर एक्सपिरियन्स असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा चेंडूचा खेळ बाकी वन टू घ्यायचा इशारा येतो पंचांकडून पाच चेंडू पहिल्या पाच चेंडूमध्ये पाच धावा धाफळकावर येत असताना शेवटचा चेंडू देखील डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला हलक्या हाताने खेळला गेला आणि कोणत्याही प्रकारचं जोखीम पत्करण्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही सलमवेर फळंदाज कारण लक्ष देखील त्यांना हे देखील माहिती आहे चोवीस चेंडू फक्त आणि फक्त एकवीस धावेचं आव्हान धाफळकावर लगावण्यात आलं आहे त्या कारणाने पहिल्या सहा चेंडूमध्ये सहा चेंडू आणि सहा दहा धाफळकावर येत असताना पाहायला मिळते येतो पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं या ठिकाणी मंद मंद पावलांनी आपल्याला पाहायला मिळतात अजून अतिथी प्रमुख अतिथी या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत आदरणीय सन्माननीय सुधीरदादा चव्हाण हे देखील या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात था। आगतम स्वागतम सुस्वागतम चव्हाण साहेब यांचं सा देखील या स्पर्धेच्या वतीनं त्यांच्या सोबतीने आपल्याला पाहायला मिळतात पन्नालकर साहेब यांचं सा देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत सम्राट नगरसेवक चषक दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एक भव्य दिव्य असं आयोजन असणारी स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर आदरणीय सन्मानाने किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे दिनांक आठ नऊ दहा आणि अकरा रोजी ही स्पर्धा आणि अकरा तारखेला आपण पाहायला गेलं तर हे स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर टोटल चोवीस संघांचा या ठिकाणी समावेश पाहायला मिळतो आहे आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मोरिया बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय एस एस सी सी त्यानंतर स्वस्तिक संघ आपल्याला पाहायला मिळेल नाईन स्टार कोपरीचा संघ पाहायला मिळेल नैमा बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर समर्थ बॉईज वन फोर थ्री टू संघ हे आजच्या दिवसामध्ये सहा संघ आपल्याला पाहायला मिळत ही स्पर्धा प्रीमियर लीग अर्थातच अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सामन्याकडे वळतोय जिथे सामना आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर द्वितीय षटक मार्गस्थ शेवटचा चेंडू तेरा धावा धावफळकावर येत असताना रुतेश गोळंदाजे हलक्या हाताने पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातो आहे सिंगल धाव घेतली जात आहे पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त

या ठिकाणी आपल्याला गीत देखील पाहायला मिळतंय मोरेगाव चॅलेंजर संघ अर्थातच ही स्पर्धा ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते ते मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत कार्यसम्राट नगरसेवक दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि मोरेगाव चॅलेंजर संघ आपण पाहायला गेला आप आप तर एक वसई तालुक्यामध्ये आतापर्यंत ज्या संघाने छाप सोडले जे खेळाडूंच आज आपण पाहायला गेलो तर वसई तालुक्याच्या पंचकृषीमध्ये जे खेळाडूंचं नावं गाजत हे गीत देखील आपल्याला पाहायला मिळतंय चांगला उल्लेख केलेला हा आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाजीवर यावेळेला तृतीय षटक हाताळण्यासाठी चंदू गोलंदाजी मार्कवर येत असताना पहिला चेंडू आउट साइड द लेक्स्टमचा मारा पंच आमच्या पर्यंत वळतात अर्थात ज अतिरिक्त धाव धाव फळकामध्ये आडवत असताना पाहायला मिळेल पंधरा धावा आतापर्यंत धाव फळकावर येत असताना फ्लायटेड चेंडू गॅदर केला जातोय चांगल्या रित्या या ठिकाणी राज येतो कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही पहिला चेंडू निर्धाव येत असताना पुन्हा एकदा बॅफुटला येतो हलक्या ताण खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षक यावेळी थोडासा फंबल होतोय परंतु पुन्हा एकदा कम करत असताना पाहायला मिळत आहे चांगलं म्हणावं लागेल क्षेत्रक्षण या ठिकाणी पहिले दोन चेंडू निर्धाव येत असताना आतापर्यंत पंधरा धावा धावफळक्यावर दा येत असताना पाहायला मिळतंय राउंड राऊंड द विकेटचा मारा खोलवाटापाचा चेंडू पुन्हा एकदा यावेळीला काय घडला जात आहे क्षेत्रक्षणामध्ये चुकी परंतु कॉम्बिनेशन फील्ड लगातारचा तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू येत असताना अर्थातच सुनील यांच्यावर प्रेशर असेल तणाव असेल दबाव असेल आणि सर्व काही यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे चौथ्या चेंडूवर यावेळेला एक धाव येत असताना पाहायला मिळाले पहिला चेंडू अतिरिक्त धाव येतोय त्यानंतर पहि लगातारचे तीन चेंडू निर्धाव चौथ्या चेंडूवर या ठिकाणी सिंगल धाव येत असताना आतापर्यंत धाव फळ सोळा धावा दहा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात ह्या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतात एक भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली ह्या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आपण पाहायला गेलं तर पंकजदादा देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा प्रमुख यांना देखील आपण पाहिलं त्यानंतर आपण पाहायला गेलं तर ब्रिजेश दादा यांना दा देखील आप जर आपण मैदानामध्ये पाहतोय त्यानंतर संतोष मोहिते असेल इंद्रकांत दादा पाटील यांना देखील आपण पाहिलं प्रवीणदादा पाटील यांना देखील आपण पाहिलं दीपक नारकरदादा ह्यांना देखील पाहिलं नितेश कुवेसकर दादा यांना देखील आपण पाहिलं नारायण पाटील दादा यांना देखील आपण पाहिलं प्रवीणदादा दा पाटील दादा पाटील असतील हे सर्व आज प्रमुख पाहुणे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर यस थँक्यू टी थँक्यू यू जे चला पुढील सामना खेळाडूंना विनंती असेल